बोळेवाडी येथे श्री महालक्ष्मी दूध उत्पादक संघाकडून बोनस वितरण. श्री महालक्ष्मी दूध उत्पादक संघाच्या माध्यमातून दिवाळीचे औचित्य साधून बोळेवाडी गावातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी या भागातील सर्वात मोठा 10% बोनस वितरण करून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची दिवाळी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत. या दूध उत्पादक संघाच्या माध्यमातून 5 लाख रुपये बोनस वितरण करून प्रत्येक दूध उत्पादक शेतकऱ्याला ग्रामदैवत श्री महालक्ष्मी मातेची 25 ग्रॅम चांदीची मूर्ती देऊन दूध उत्पादकांची दिवाळी प्रकाशित व आनंदित करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहे, असे प्रतिपादन माध्यमांशी बोलताना श्री महालक्ष्मी दूध उत्पादक संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश गायकवाड यांनी केले. ते श्री महालक्ष्मी दूध उत्पादक संघाकडून दिवाळीचे औचित्य साधून बोनस वितरण करताना बोलत होते. बोळेवाडी येथे श्री महालक्ष्मी दूध उत्पादक संघाची स्थापना 2004 मध्ये निळसोशी मठाचे स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले होते. या वर्षी दूध उत्पादक सभासदांना 10%, गाय उत्पादक सभासदांना 6% बोनस वितरण करून आर्थिक सबलता देण्याचा प्रयत्न या संघाच्या माध्यमातून केलेला आहे. या संघातून गाय व म्हैस यांचे मिळून रोज 450 लिटर दूध संकलन होते आणि हे दूध कोल्हापूर येथील गोकुळ दूध डेअरीला वितरण होत असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. उत्पादक संघाकडून दिवाळीचे औचित्य साधून बोळेवाडी गावातील दूध उत्पादक शेतकरी यांचं जीवनमान उंचवण्यासाठी या भागातील सर्वात मोठा उच्चांक गाठणारे 10% बोनस वितरण करून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची दिवाळी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आमच्या संस्थेमार्फत आम्ही करीत आहोत. आज या दूध उत्पादक संघाच्या माध्यमातून आम्ही 5 लाख रुपये बोनस वाटप करीत आहोत. तसेच प्रत्येक दूध उत्पादकाला 25 ग्रॅम ची चांदीची मूर्ती, लक्ष्मीची मूर्ती भेट देणार आहोत. आम्ही ग्रामदैवत लक्ष्मीची चांदीची मूर्ती देऊन या दिवाळीला दूध उत्पादकांना दिवाळी प्रकाशित करण्यासाठी आनंद देण्यासाठी आम्ही हे औचित्य साधलेलं आहे. दूध उत्पादक सभासद कौस्तुभ कडते यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शेतकरी आहे दूध उत्पादक आणि बरीच वर्ष झाले महालक्ष्मी दूध संघाशी मी निगडीत आहे आणि या संस्थेनं सहकारी संस्था असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी सहकारी संस्था असतात, निर्माण होतात आणि त्या बंद होतात. पण प्रामाणिक काम महालक्ष्मी दूध उत्पादक संघ बोळेवाडीने केले आणि एका दूध उत्पादनाची मर्यादा आणि दूध उत्पादनाचं ध्येय वाढवण्याचं काम संस्थेने चांगल्या प्रकारे केलं आहे आणि संस्थेचं मॅनेजमेंटसुद्धा खूप चांगलं आहे. शेतकऱ्यांना अति फायदा कसा होईल ही संस्था नेहमीच बघत असते आणि या संस्थेचं मी ऋणी आहे आणि या संस्थेला चांगला बोनस देऊन शेतकऱ्यांची दिवाळी मोठी केली याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. यावेळी या कार्यक्रमास संस्थापक प्रकाश गायकवाड, चेअरमन बाळासाहेब डेंगे, व्हाईस चेअरमन आप्पासाहेब गायकवाड, सेक्रेटरी विरूपाक्ष खोत, संचालक सत्याप्पा खोत, महादेव खोत, मल्लाप्पा गायकवाड, बाबूराव खोत, मारुती खोत, राजू देवर्षी, बाळासू पठाडे, सुरेखा खोत, धनाजी वराळे, अनिल खोत, संजय खोत यांच्यासह कर्मचारी, दूध उत्पादक सभासद उपस्थित होते.